किसानों के हाथ में आने वाली घास प्रकृति की मार के कारण नष्ट हो गई है। बारिश के कारण 4 जनवरी को दोपहर में तेज हवाओं के साथ मोटाला तालुका के आवास क्षेत्र में भारी बारिश हुई है। इसमें गेहूं, हरभरा, मक्का, चना जैसी फसलों को नुकसान हुआ है। एक और जहां प्रकृति की मार के कारण खरीफ सीजन में किसानों को कुछ नहीं हुआ, सूखे के कारण खर्च भी नहीं हुआ, तो दूसरी ओर किसान ने बड़ी आशा से रबी की फसल लगाई। उसे दिन रात पानी पिला कर किसानों ने अब स्प्रे और खाद देकर काफी मेहनत की है, लेकिन बारिश के कारण फसलें आड़ी हो गई हैं। इन किसानों की मांग है कि इस नुकसान का तत्काल पंचनामा बनाकर किसानों को 25,000 रुपए प्रति हेक्टेयर की आर्थिक सहायता दी जाए और किसान द्वारा किए गए खर्च का भुगतान सरकार करे, ताकि आत्महत्या की नौबत न आए। कंपनी बी बियाने आणि खतांचा पहिलेच जीएसटी हे ते सरकारने सर्व लावून त्याची किंमत भरपूर वाढवली। शेतकऱ्यांना सर्व खर्च वजा करता काहीच शिल्लक प्रॉफिट होत नाही, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान। त्याच्यात निसर्ग असं करताय, निसर्ग पाणी पडतंय, जोरात वारा, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं सर्व पिकांचं नुकसान झालं। गहू, हरभरा, मका सर्व पहिलेच कापसाचं नुकसान झालं, आता ते कापसाला पण भाव देत नाही आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी कसं, शेतकऱ्यांकडे सरकारने काहीतरी लक्ष दिलं पाहिजे। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे त्याचा काहीतरी खर्च तरी सरकारनं शेतकऱ्याला दिला पाहिजे। काल दिनांक 4/1/2024 आमच्या गावामध्ये अचानक असे आभाळ आलं आणि दुपारच्या टायमाला सर्व शेतकरी शेतात असताना थोडं वाऱ्याची झुळूक आली, पण त्याच्यात थोडा पाऊस पण होता आणि वारा जोराचा असल्यामुळे आमचं हे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। तसंच मके, गहू, हरभरा हे सर्व पिकं असे झोपून गेले आहेत, हे तुम्ही प्रत्यक्षदर्शी इथं पाहू शकता। आणि सरकार कितीही नुकसान दिली तरी आमचे नुकसान भरून निघणार नाही, हे एवढंच मात्र मला सांगायचं आहे। सरकारनं मागचेच तर अजून काही दिलं नाही, आता हे काय देणार? आणि देऊन देऊन काय देणार शेतकरी? तर कमीत कमी आमच्या शेतकऱ्याला हेक्टरी 25,000 रुपये द्यावे अशी माझी कळकळीची विनंती आहे। 100% खर्च होऊन देखील गहू, हरभरा, मका, ज्वारी आणि राहिलेला आता आलेला कापूस तो देखील या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हातून निघून गेलेला आहे। 100% खर्च झालेला आहे, आता फक्त उत्पन्न घ्यायचं बाकी होतं आणि ते उत्पन्न घ्यायचं तरी कसं, निसर्ग कोपल्यामुळे आम्हाला आत्महत्येशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही। एकीकडे शासन नुसतं थापा देत असतं, घोषणा करत असतं, घोषणांचा पाऊस पाडत असतं, पण प्रत्यक्षात मदत मात्र कोणीच देत नसतं आणि ही मदत शासनाने आम्हाला त्वरित लवकरात लवकर द्यावी। फक्त 25,000 रुपये मदत आम्हाला हेक्टरी करून निदान खर्च तरी आमचा शासनाने भरून काढावा, जेणेकरून आम्हाला आत्महत्या सारखं टोकाचं पाऊल उचलावं लागणार नाही। इन बिसन न्यूज के लिए अभिषेक पानसे की रिपोर्ट।